रस्त्याचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस आणि माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो. एखाद्या कामात तुम्हाला प्रेरित ठेवण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी आपल्या चॅनलवर रोज मोटिवेशनल व्हिडिओ अपलोड केले जातात, ते पाहण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही. छाप तर अशी पाहिजे ज्या दिवशी हराल त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा जास्त तुमची चर्चा झाली पाहिजे. काही लोक चपलीसारखे असतात, साथ तर देतात पण मागून चिखल उडवतात. त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे दोन कवडीची माणसेही स्वतःचं गुणगान गातात. जखमी सिंहाचा श्वास हा त्याच्या आवाजापेक्षा जास्त खतरनाक असतो. स्वतःला इतकं परफेक्ट बनवा की लोक बोलायला काय बघायला तरसतील. काम असं करा की सगळे पर्याय संपतात तेव्हा लोक तुमचा शोध सुरू करतील. गैरसमज वाढत गेले की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललोच नाही. सत्य कायम टोचतं कारण त्यामध्ये पॉइंट असतो. काम असं करा की तुम्हाला फसवणारे रडले पाहिजेत तुमच्याजवळ येण्यासाठी. अनुभव सांगतो शांतता चांगली कारण शब्दाने लोक नाराज होतात. परके तर हवा देतात, आग तर आपलेच लावतात. जगावे तर बुद्धिबळातल्या वजिरासारखे कारण अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला भीती आणि दहशत ही वजिराचीच असते, राजाची नाही. चिंतेत राहाल तर स्वतः जळाल आणि आनंदात राहाल तर दुनिया जळेल. लोक जत्रा संपल्यावर देव आणि गरज संपल्यावर माणूस बदलतात. लोक म्हणतात पैसा बोलतो, म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेल तरच समोरचा तुमच्याशी आदराने बोलतो. गर्दीत उभा राहणे हे माझं ध्येय नाही, मला ती व्यक्ती व्हायचंय ज्याची गर्दी वाट बघेल. अपराध्याला पुन्हा पुन्हा क्षमा करणं हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे. लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते, तोंडावर ओढून घ्यावी तर लगेच पाय उघडे पडतात. तुम्हाला जे हवे होते पण ते मिळाले नाही म्हणून निराश होऊ नका, कदाचित त्याने तुमचे चांगले होणार नसेल. सगळ्या विचारांची माणसे जवळ ठेवा कारण कधी कधी गटारातले पाणी पण आग विझवायचं काम करते. आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या, व्यर्थ बडबड करू नका. अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटेल. जीभ जर ओव्हरटाईम करत असेल तर मेंदू संपावर आहे हे नक्की. अनुभव हा उत्तम शिक्षक आहे पण त्याची फी आपल्याला परवडत नाही. एखाद्याला इगो सोडायचा असतो पण त्यातही इगो आड येतो. मनातलं जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप म्हणजे जगातील एकमेव ज्योतिष होय. जेव्हा एखादा म्हणतो काही नाही तेव्हा या शब्दांमागे खूप काही लपलेलं असतं. विश्वास इतरांवर इतका करा की तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील. माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते, विश्वासघात करणाऱ्याला नाही. हातपाय न हलवता मिळालेल्या पैशाला लगेच पाय फुटतात. मन मोकळे असणे कधीही चांगले परंतु जीभ कधीही मोकळी सोडू नका. प्रत्येकाने आपल्या चुकांना दिलेलं नाव म्हणजे अनुभव. मी संकटांना कधीच शोधत नाही पण त्यांनाच मी सापडते.
समजूतदार लोक कधीच भांडत नाहीत, फक्त आग लावून बाजूला होतात. नशीब हातात येत नाही तोपर्यंत नशिबाने मिळालेले हात वापरा. आळशी माणूस कामाच्या विचारानेही थकतो. एकदा का आपल्या खांद्यांना आव्हानं पेलायची सवय झाली की आपली पावलं सुद्धा आपोआप संघर्ष करू लागतात. जर तुम्ही तणाव हाताळू शकला नाही तर यशही हाताळू शकणार नाही. पैसे कमवायला एवढा वेळ वाया घालू नका की नंतर पैसे खर्च करायला वेळच मिळणार नाही. जर तुम्ही माझ्या संघर्षाच्या वेळी गैरहजर असाल तर अपेक्षा पण ठेवू नका माझ्या यशाच्या वेळी हजर राहण्याची. जेव्हा तुम्ही स्वतःला गरीब म्हणता तेव्हा तुम्ही आयुष्याची लढाई हारली असे समजा. या जगात बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत, तुम्ही कृती करणारे व्हा. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असणाऱ्यांना आपला प्रतिस्पर्धी काय करतोय याची अजिबात पर्वा नसते. यशस्वी माणसं पैशासाठी काम करत नाहीत, पैशाला त्यांच्यासाठी काम करायला लावतात. कोणालाही आपल्या कमकुवत बाजू सांगू नका. आजचा तुमचा दोस्त उद्या तुमचा वैरी होऊ शकतो.